रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निगृह हत्या आणि गेल्या 8 दिवसात केज मुखेड धुळे या ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या आवाहनानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन शुक्रवारी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांना पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येच्या आणि राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधाचे पत्र दिले, तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव अनिल भोळे, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सचिव मंदार दोंदे, संजय कदम, भालचंद्र जुमलेदार, सय्यद अकबर, राजेश डांगळे, अनिल कुरघुडे, रवी गायकवाड, राजू गाडे, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, वसीम पटेल उपस्थित होते. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल प्रेस क्लब यांच्या वतीने जे राजापूर तालुक्यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणी आणि राज्यभर वेगवेगळे पत्रकार बंधूंवरती होणारे हल्ल्यांच्या संदर्भात ज्या गोष्टी अनुचित गोष्टी घडत आहेत त्या संदर्भात निवेदन प्राप्त झालेलं आहे. सदरचे निवेदन हे पुढील उचित कारवाईसाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे तातडीने आजच पाठवले जाईल आणि निश्चितच सर्व शासन, सर्व सामाजिक संघटना, सर्व नागरिक, महाराष्ट्रातील आपला पुरोगामी असा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक हा पत्रकार बंधूंबरोबर या घटनेच्या संदर्भात गंभीरपणे उभा आहे असं या ठिकाणी आपल्याला शासनाच्या वतीने सांगतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.